नाटकातील प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. भाषेवर विशेष लक्ष द्या, कारण मातृभाषेत चुका म्हणजे आईचा अपमान केल्यासारखे आहे, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी नवकलाकारांना दिलाय. अटल करंडक 2016 एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या रविवारी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगू कान्हा ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई व कोकण विभागीय अटल करंडक 2016 एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाला. यावेळी 97व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध लेखक प्राध्यापक नितीन आरेकर, दिग्दर्शक महेश तेरेदेसाई, अभिनेते भरत सावले, जयवंत वाडकर, समीर खांडेकर, नाट्य निर्माता कल्पना कोठारी, गझलकार एके शेख, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस टी गडदे, प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, माजी सभापती अनिल भगत, माजी नगरसेवक प्रथमेश सोमण आदी मान्यवर उपस्थित होते. आज मुलांनी केलेला काही एकांकिका मी ज्या चार पाहिल्या त्यातला मला खूपसा अभिनय नैसर्गिक वाटला, परंतु त्यातल्या बोलण्याच्या भाषेतले काही दोष मला खटकले. पण ते ठीक आहे, स्वाभाविक आहे, कारण आपण आजकाल म्हणतो अरे काय तुला काय हवी होती ती वस्तू मिळाली का, तो समोरचा मनुष्य उत्तर देतो हो ती मला वस्तू त्या आमच्या दुकानात भेटली. आता भेटली आणि मिळाली हा शब्दप्रयोग कुठला योग्य तुम्ही ठरवा. व्याकरण कर्ता कर्म क्रियापद मराठीत त्याला फार महत्व आहे. मराठी आपली मातृभाषा आहे, मातृभाषेत केलेल्या चुका सगळ्या म्हणजे आपण आपल्या आईचा अपमान करण्यासारख्या आहे असं मला वाटतं. अटल करंडक 2016 साठी कोकण विभागातून दर्जेदार 50 एकांकिकांमधून 19 एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिनेते जयंत वाडकर, भरत सावले, समीर खांडेकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेत बदलापूरच्या अनुभूती संस्थेच्या इन सर्च ऑफ या एकांकिकेने प्रथम, मुंबई इंद्रधनू संस्थेच्या विभवांतर या एकांकिकेने द्वितीय, तर महाड येथील आंबेडकर कॉलेजच्या आम्ही तुझी लेकरे या एकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले. याशिवाय 3 एकांकिकांना उत्तेजनार्थ उत्तम प्रकाश योजना, नेपथ्य संहिता, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि अभिनेता अशी पारितोषिकेही देण्यात आली. अंतिम फेरीला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.